नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पांडुरंग कोकणे आपलं सर्वांचं मनपूर्वक आपले यूट्यूब चॅनलमध्ये अभिनंदन करतो. सुरुवातीला आपण या ठिकाणी मराठी व्याकरण, मी प्राध्यापक कोकणे सर, एम ए बेड मराठी, माझं मराठी व्याकरण आणि शब्दसंग्रह याचं एक पुस्तक आहे आणि ते सर्वांनी यूज करावं अशी माझी अपेक्षा आहे. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत वर्णमाला भाग 3. मागच्या तासाला आपण वर्णमाला याच्यामध्ये आपण भाग पहिला होता. आज आपण वर्णमाला भाग 3 याच्यामध्ये आपण पाहणार आहोत. आता वर्णमाला याच्याविषयी आपण मागच्या तासाला बऱ्याच गोष्टी पाहिल्या. आता या तासाला आपण वर्णमाला, आता मराठीची वर्णमाला जी आहे, आता मराठीची वर्णमाला कशी आहे, आता याच्यामध्ये वर्णमालेचे 3 प्रकार केलेले आहेत. याच्यामध्ये स्वर, स्वराद्य आणि व्यंजन. आता स्वर आपले किती आहेत? 12 आहेत. आधुनिक 2 आहेत, असे 14 झाले. स्वराद्य आपल्या 2 आहेत. या दोन गोष्टीचा आपण मागच्या वेळेस अभ्यास केला. आता स्वर म्हणजे कोणते हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं, स्वराद्य कशाला म्हणायचे हे आपण त्याच्यामध्ये पाहिलं. आताच्या या लेसनमध्ये आपण व्यंजने म्हणजे काय, आता व्यंजने आपली मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजनं आहेत, या व्यंजनाचा आपल्याला त्याच्यामध्ये वापर करायचा. आता ही जी व्यंजने आहेत, आता या व्यंजनाचा आपल्याला, आता व्यंजने 34 आहेत, त्या 34 व्यंजनाचा या ठिकाणी वापर करायचा. आता ती 34 व्यंजने कोणती आहेत, तर पहिली लाईन क ख ग घ न, दुसरी लाईन च छ ज झ न, तिसरी लाईन ट ठ ड ढ न, चौथी लाईन त थ द ध न, पाचवी लाईन प फ ब भ म, आणि शेवट आहे य र ल व, क्ष क्ष स ह आणि ळ, असे आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण 34 व्यंजने आहेत. आता या 34 व्यंजनाचा आपल्याला वापर करायचा व्यंजने म्हणजे काय हे आपण या तासाला आपण पाहणार आहोत. आता व्यंजने, व्यंजनालाच परवर्ण मानायचं, त्यालाच स्वरांत असेसुद्धा म्हणतात, त्यालाच हलवर्णसुद्धा म्हणतात, म्हणजे व्यंजनाला एवढे नावं आहेत त्याच्यामध्ये. आता आपण पाहूया व्यंजन म्हणजे काय. आता व्यंजनाची व्याख्या आपण पाहणं अत्यंत जरुरीच आहे. आता बघा, ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी आपल्याला स्वरांची मदत घ्यावी लागते त्याला व्यंजन असे म्हणतात. आता आपण वर्णाचा उच्चार करत असताना स्वराची मदत घ्यावीच लागते, म्हणजेच जे वर्ण उच्चारासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात त्यांना व्यंजने म्हणतात. आता व्यंजनाचा उच्चार करताना ते वर्ण कुणावरती अवलंबून आहेत, दुसऱ्यावर अवलंबून आहेत, म्हणजेच ते स्वरावरती अवलंबून आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं, व्यंजन असे म्हणतात. व्यंजन ही पूर्ण उच्चारली गेली की त्यांच्या शेवटी स्वर येतो, म्हणून त्याला स्वरांत असेसुद्धा म्हणतात. आता ही जी व्यंजने आहेत, आता शेवटी काय येतो, त्याच्यामध्ये स्वर येतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, स्वरांत असेसुद्धा म्हणतात. आणि व्यंजने अपूर्ण उच्चाराची असल्यामुळे ती पाय म्हणून लिहिले जातात, मग त्या चिन्हाला हलचिन्ह असे सुद्धा म्हणतात. म्हणजे व्यंजनं लिहित असताना आपण 100% पाय म्हणूनच लिहावे लागतात, मग त्याला काय म्हणायचं, व्यंजन असे म्हणतात. आता व्यंजनाची व्याख्या पाहिले, आता आपण त्याच्यामध्ये पाहूया व्यंजनाचे असणारे प्रकार. आता व्यंजनाचे प्रकार साधारणतः याच्यामध्ये व्यंजनाचे 5 प्रकार केलेले आहेत. आता जर परश व्यंजनामध्ये परत 3 प्रकार आहेत, जर असे पकडले तर व्यंजनाचे 7 प्रकार होतात. आता आपण व्यंजनाचे प्रकार त्याच्यामध्ये पाहूया. पहिला तो म्हणजे स्पर्श व्यंजने, त्याला स्फोटक किंवा वर्गीय व्यंजनं म्हणतात. दुसरा अर्धस्वर, त्यालाच अंत्यस्थ असे म्हणतात किंवा ईशेत विवृत्त असे सुद्धा म्हणतात. तिसरा येतो म्हणजे उष्मे, त्यालाच घर्षक किंवा त्यालाच शीतकार असे म्हणतात. आता शीतकार व्यंजने ही कालेलकरांनी म्हटलेले आहे. त्यानंतर चौथा येतो म्हणजे महाप्राण आणि पाचवा येतो म्हणजे स्वतंत्र वर्ण. असे व्यंजनाचे आपल्याला त्याच्यामध्ये प्रकार पाहायला मिळतात. आता याच्यामध्ये आपण एक एक प्रकार त्याच्यामध्ये पाहूया. पहिला तो म्हणजे स्पर्श व्यंजने, त्यालाच काय म्हटलं आपण, स्फोटक, त्यालाच काय म्हटलं आपण, वर्गीय व्यंजने. आता स्पर्श व्यंजने, स्फोटक व्यंजने म्हणजेच वर्गीय व्यंजने हे 25 आहेत. आता स्पर्श व्यंजने कशाला म्हणायचं हे आपण त्याच्यामध्ये पाहूया. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना आपण जिभेचा मुखातील विविध भागांना स्पर्श होतो आणि स्पर्श होऊन ते वर्ण उच्चारले जातात, मग त्याला काय म्हणायचं, स्पर्श व्यंजने असे सुद्धा म्हणतात. म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचं काय होतो, आपल्या मुखातील विविध अवयवाशी त्याचा स्पर्श होतो आणि त्यातून ते उच्चार निघतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, स्पर्श व्यंजने असे म्हणतात. आता बघा, व्यंजन उच्चाराच्या वेळी हवा अडून जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा स्फोट निर्माण होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, स्फोटक व्यंजने असे सुद्धा म्हणतात. आता बघा, क ख पासून भ म पर्यंतच्या, आता भ म पर्यंत जी असतात त्यांना काय म्हणायचं, स्पर्श व्यंजने, पण त्याचे 5 वर्ग पडतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, वर्गीय व्यंजने सुद्धा म्हणतात. मग आपली स्पर्श व्यंजने किती आहेत, एकूण 25 आहेत. आता स्पर्श व्यंजने का म्हटलं, स्फोटक व्यंजने का म्हटलं, वर्गीय व्यंजने का म्हटलं हे आपण त्याच्यामध्ये पाहावं पाहिलेलं आहे. आता स्पर्श व्यंजनाचे परत 3 प्रकार पडतात. आता स्पर्श व्यंजनाचे 3 प्रकार, याच्यामध्ये पहिला कठोर, दुसरा मृदू आणि तिसरा अनुनासिक, असे स्पर्श व्यंजनाचे परत 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये पहिला कठोर, कठोर वर्ण कशाला म्हणायचं, बघा ज्या वर्णाचा उच्चार कठोर किंवा तीव्र होतो
मग त्याला काय म्हणायचं, कठोर व्यंजन म्हणतात. आता उच्चार करा, क ख च छ ट ठ त थ प फ, म्हणजे या वर्णाचा उच्चार कसा होतो, तीव्र होतो म्हणजे कठोर होतो. आता मृदू व्यंजन कशाला म्हणायचं, ज्या वर्णाचा उच्चार कोमल म्हणजे सॉफ्ट होतो म्हणजे मृदू होतो त्याला काय म्हणायचं, मृदू व्यंजन असे म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, मृदू व्यंजनाचा बघा, ग घ ज ज ड ढ द ध ब भ, म्हणजे उच्चार कसा निघला, याचा कोमल निघला, म्हणून त्याला काय म्हणायचं, मृदू व्यंजन असे म्हणतात. आणि अनुनासिके, अनुनासिकालाच काय म्हणायचं, पंचमवर्णसुद्धा म्हणतात. का, कारण ते पाच आहेत. आता अनुनासिक व्यंजन का म्हणायचं, कारण ज्या वर्णाचा उच्चार नाकातून होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, अनुनासिक व्यंजन असे म्हणतात. आणि हे जे अनुनासिक आहेत, आता अनुनासिके आपल्याला अनुस्वाराऐवजी वापरता येतात, पण त्याला परसवर्ण असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस आपण अनुस्वाराऐवजी एवढे अनुनासिके वापरतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, परसवर्ण असे म्हणतात. आता हे झालं परशी व्यंजनाचे तीन प्रकार. आता आपण त्याच्यामध्ये पुढं पाहूया. आता व्यंजनाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्धस्वर, त्यालाच काय म्हणायचं, अंत्यस्थ, त्यालाच काय म्हणायचं, ईशेत विवृत्त असे म्हणतात, असं मोके दामलेने म्हटलं आहे. आता बघा अर्धस्वर, आता अर्धस्वर कशाला म्हणायचं किंवा अंत्यस्थ कशाला म्हणायचं, बघा ज्या व्यंजनाचा उच्चार स्वरासारखा होतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, अर्धस्वर असे म्हणतात. आता स्वरासारखा म्हणजे कोणत्या व्यंजनाचा उच्चार होतो, य र ल व ही जी चार व्यंजन आहेत या व्यंजनाचा उच्चार स्वरासारखा होतो. म्हणजे कोणासारखा होतो, आता बघा य र ल व यांचा उच्चार ई रू लू आणि ऊ यांच्यासारखा होतो, म्हणजे या स्वरासारखा होतो, म्हणून त्यांना काय म्हणायचं, अर्धस्वर असे म्हणतात. आता स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वरांचा क्रम आपणा लावायचा म्हटलं तर य व र ल असा क्रम लागतो. हा परीक्षेला प्रश्न बऱ्याच वेळा विचारला आहे, म्हणजे अर्धस्वर आहे पण अर्धस्वराचा कुणानुसार क्रम लावा, स्वरानुसार क्रम लावा, मग त्याला काय म्हणायचं, य व र ल असा त्याचा क्रम लागलेला आपल्याला दिसून येतो. आता पुढचा येतो म्हणजे, आता या ठिकाणी आपल्याला पाहिजे तो म्हणजे स्वर. आता बघा, आता या ठिकाणी आपण स्वर, स्वरांच्या क्रमानुसार अर्धस्वराचा क्रम कसा लावला आपण, य व र ल असा आहे. आता बघा, र या व्यंजनाला कंपित वर्णसुद्धा म्हणतात. कंपित, कंपित का म्हणायचं, कारण रचा उच्चार करताना एक प्रकारचं कंप होतं, जसं भूकंप झाल्यानंतर जमीन तर्र पावते, तसं रचा उच्चार केला र र म्हणजे काय झाला, कंप पावला, म्हणून त्याला काय म्हणायचं, कंपित वर्णसुद्धा म्हणायचं. कुणाला, र ला. आता बघा, र ल ल यांना द्रव्य व्यंजनेसुद्धा म्हणतात. म्हणजे र ल आणि ल हे काय द्रव्य व्यंजन आहेत, याला द्रव्य व्यंजनेसुद्धा म्हणतात. आता तिसरा येतो म्हणजे उष्मी किंवा घर्षक. आता उष्मे किंवा घर्षक जो आहे, आता उष्मे किंवा घर्षक कशाला म्हणायचं किंवा व्यंजन, हा व्यंजनाचा तिसरा प्रकार. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना मुखात हवेचं घर्षण होऊन एक प्रकारची उष्णता निर्माण होते आणि त्यातून ते वर्ण बाहेर पडतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, उष्मे वर्ण असे म्हणतात. आता बघा, या व्यंजनाचा उच्चार करताना काय होतं, आपल्या मुखामध्ये एक हवेचं घर्षण होतं आणि घर्षण होऊन काय होतं, उष्णता निर्माण होते आणि त्यातून या वर्णाचा उच्चार होतो. आता बघा, क्ष श आणि स या वर्णाचा उच्चार कसा होतो, घर्षणाप्रमाणे होतो, म्हणून याला काय म्हणायचं, उष्मिक वा घर्षक वर्णसुद्धा म्हणतात. आता यालाच शितकार वर्णसुद्धा म्हणतात. आता बघा, कालेलकर यांनी त्यांना शितकार वर्ण असे म्हटले. आता उष्मे वर्णाचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. कशामध्ये होतो, कठोर वर्णामध्ये होतो, याला काय म्हणायचं, उष्मिक वा घर्षक वर्ण असे म्हणतात. आता यातला चौथा येतो म्हणजे महाप्राण. आता महाप्राण आहे, आता महाप्राण वर्ण आहे. आता बघा, ज्या व्यंजनाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर टाकली जाते त्यास काय म्हणायचं, महाप्राण, आणि त्यातून त्या वर्णाचा उच्चार केला जातो. आता ह चा उच्चार करा, ह ह म्हणजे आपल्या फुफ्फुसातील हवा काय होते, एकदम तोंडावटे बाहेर फेकली जाते आणि त्या वर्णाचा उच्चार होतो, म्हणून त्याला काय म्हणायचं, महाप्राण असे म्हणतात. आणि तो आपला महाप्राण कोणता आहे, ह ह हा आपला काय, तो महाप्राण आहे. आता पुढे आपण पाहूया. आता बघा, तसेच काय म्हटले, तसेच ज्या वर्णात हची छाटा आढळते त्यांनासुद्धा काय म्हणायचं, महाप्राण असे म्हणतात. म्हणजे हे सुद्धा काय आहेत, आपले महाप्राण आहेत. पण जर प्रश्न विचारला खालीलपैकी महाप्राण कोणता, जर ह दिला तर पहिल्यांदा वेटेच आपल्याला ह द्यायचा, जर ह नाही दिला तर ह्यातले वर्ण शोधायचे, यांनासुद्धा काय म्हणायचं, महाप्राण असे म्हणतात. म्हणजे याच्यामध्ये कोणा छटा आढळते, हची छटा आढळते. बघा, ख घ छ झ थ ध फ भ, म्हणजे याच्यामध्ये कोणा छटा आढळे, हची, मग यांनासुद्धा काय म्हणायचं, महाप्राण. म्हणजे महाप्राण आपले किती आहेत, आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता या ठिकाणी आपले सगळे काय आहेत, महाप्राण.
आता ज्या ज्या वर्णामध्ये ह ची छटा आली त्याला काय म्हटलं आपण महाप्राण असे म्हणतात. आणि एकूण आपले महाप्राण किती आहेत 13. हे 13 आता बघा 13 आणि ते 14 म्हणजे आपले एकूण महाप्राण किती 14 आहेत. आता बघा ज्या वर्णामध्ये ह ची छटा आढळत नाही त्यांना काय म्हणायचं अल्पप्राण असे म्हणतात. काय म्हणायचं त्याला अल्पप्राण. ह ची छटा आढळली तर महाप्राण, ह ची छटा नाही आढळली तर अल्पप्राण. आता अल्पप्राण आपले किती आहेत एकूण 20 अल्पप्राण आहेत. किती आहेत अल्पप्राण त्याच्यामध्ये 20 अल्पप्राण आहेत. आता पुढचं आपण त्याच्यामध्ये पाहूया. आता याच्यामध्ये पाचवा वर्ण येतो म्हणजे कोणता स्वतंत्र वर्ण. कोणता येतो स्वतंत्र वर्ण. ळ हा आपल्या मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण आहे. तो द्रविड भाषेमधनं आपल्या मराठी भाषेमध्ये घेतलेला आहे. आता ळ हा मराठी भाषेतील स्वतंत्र वर्ण आहे. तो संस्कृतमधील ल ऐवजी मराठीत ल वाप ळ वापरला जातो. संस्कृतमध्ये काय वापरला जातो ल, पण मराठीमध्ये ळ केला जातो. पण मुळात हा द्रविडीयन भाषेमधला आहे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मग स्वतंत्र वर्ण कोणता तर आपला ळ. ळ हा आपल्या मराठी भाषेतील काय येतो स्वतंत्र वर्ण आहे. या ठिकाणी आपण व्यंजने म्हणजे काय व्यंजनाचे असणारे प्रकार. आता व्यंजनाचे 5 वर्गीकरण केले पण परीक्षेमध्ये विचारताना ते व्यंजनाचे 7 प्रकार केले आहेत. कारण स्पर्श व्यंजनामधले 3 व्यंजने पकडले अशी म्हणून त्याचे 7 त्याच्यामध्ये प्रकार झालेले आहेत. हे आपले व्यंजनाचे असणारे प्रकार. धन्यवाद. पुढचा आपला लेसन आहे तो म्हणजे हा वर्णमालेचा पुढचा भाग आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तो आपण पुढच्या लेसनमध्ये त्याच्यामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.